इतिहासात घसरला पाय, घडून बसली नको ती कृती, थेट जाऊन पडलो मागे, जवळून पाहिली हडप्पा संस्कृती। पहिलं तर कळलंच नाही सगळं कसं मोकळं होतं, शेतात होती गुरचरत, थोड्या दूर छोटंसं घर होतं। आता त्यातला मीही एक म्हणून त्यांच्या जवळ गेलो, तेही पाही माझ्याकडे आणि मीही त्यांच्याकडे पाहत राहिलो। काय बोलणार भाषा वेगळी, त्यांची माझी गाठ पडेना ते लपेटून पानं झाडाची, त्यांना माझं बोलणंच कळेना। त्यातल्या एकाने हुकूम सोडला हिला हुपे नमाराही, पकडले त्यातल्या दोघांनी मला माझी सुटायची भारी घाई। बैलगाडीवर टाकले मला मुकाट्याने मी सारे पाही, सोबत दोन काठ्या घेऊन माझी गाडी चालत राही। आत जाताना उंच कमान चारी बाजूंनी विटांचे काम, घरं होती पक्की सगळी एकमेकांपासून बरीच लांब, रस्ते सुद्धा स्वच्छ होते, कचरा नव्हता तीळ मात्र अंधारात पण चमकून दिसे अशी तिथली होती रात्र। प्रत्येकाला विहीर होती, घरासमोर अंगण होते, समोरून वाही सिंधू नदी, पाण्याला नव्हते काहीच तोटे। मोहेंजोदारो बाजारपेठ तिथून फार लांब होती, सगळीकडे जंगल होते, झाडं सुद्धा होती मोठी। काटकोनातले रस्ते तिथे शिस्त फार डौलदार, गाडी थांबली वाटेमध्ये समोर मोठा दरबार। आज जाताना निरखून पाहिलं स्विमिंग पूल सारखी टाकी होती, आज जायला पायऱ्या तिथे फारच मोठी वस्ती होती। जहाजांचं काम चालू, त्यावर कोरलेले पक्षी प्राणी, एका बाजूला माणसाचं चित्र अशी त्यांची होती नाणी। रोग नसतीलच बहुतेक तिथे, गटारात सुद्धा स्वच्छ पाणी, एका बाजूला नृत्य चालू त्यावर बिलंदर त्यांची गाणी। हत्ती घोडे मुबलक होते, पाळीव प्राणीही थोडेफार, शिकार त्यांना प्रिय होती, जेवताना घेई माशांचे सार। दगड शंख शिंपले म्हणजे 24 कॅरेट सोने त्यांचे, दुसऱ्या देशात पाठवी सामान देव जाणे कोणकोणाचे। दरबार खुला झाला तसा सगळे मला बोलू लागले, एकाला येई आताची भाषा, त्याने विचारले पाहुणे कुठचे। मी म्हणालो 21व्या शतकातून आलोय थेट, चुकून घसरला पाय म्हणून तुमची माझी झाली भेट। फारच छान वाटलं मला इथलं सगळं पाहून, कुस्कटपणे त्यातला एक बोलला मला न राहू। 21व्या म्हणजे फारच गर्दी, इथे सगळं निवांत आहे, तुम्ही जा बुवा तुमच्या गावी, तुम्हाला कुठं वेळ आहे। आमची काय भाकर तुकडा तुमचा बर्गर तरीही भूक, मतलबी तुम्ही सगळे बोला ना पाहुणं आता कचू। मान खाली घालून जेव्हा निघालो मी दरबारातून, आवाज दिला कुणीतरी, पाहिलं मी हळूच वाकून, उठा आता पुरे झालं, अंघोळीला जा पाहिलं, बायकोने दिला आवाज, ते स्वप्न अर्धवटच राहील। दिवस नव्याने सुरू झाला, पुन्हा पाहिलं मी पुस्तकात, औरंगजेब हसत होता, म्हणाला स्वप्नात येणार मी आज। इतिहासाच्या शिक्षकाला आणखी काय लागतं, कल्पनेतलं जग त्याचं, त्यावरच त्याचं भागतं, त्यावरच त्याचं भागतं। धन्यवाद।